मुंबईत मित्रपक्षासोबत भाजपनं सोमवारी महत्वाची बैठक बोलावली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ही बैठक बोलावली आहे. 2014 आणि 2019 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत असलेल्या सर्व घटक पक्षातील नेत्यांसोबत बैठकीमध्ये चर्चा केली जाईल. मुंबईतल्या व्यावसायिक यासिर फर्निचरवाल्याचा फ्लॅट ईडीनं सील केलाय. बीएमसीतल्या कथित कोरोना खरेदी गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करण्यात आली. यासिरचा वरळीतला फ्लॅट ईडीनं तात्पुरता सील केलाय. ईडीनं या फ्लॅटवर सर्च ऑपरेशन केलं. कोविड सेंटर प्रकरणात लायझनिंग अर्थात मध्यस्थीचं काम केल्याचा यासिरवरती संशय आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरीच्या दृष्टीनं सरकारची सकारात्मक पावलं उचलली आहेत. बारसू पाईपलाईन सर्वेक्षणासाठी 1,90,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बारसू रिफायनरीसाठी कोयनेचं पाणी वापरण्याच्या शक्यतेची पडताळणी देखील सुरू आहे. नागपूरच्या शासकीय रुग्णालयात तपासणी शुल्क घोटाळा झाल्याचा होमिओपॅथी जगातली नंबर एक आरोग्य सेवा व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यातील यशस्वी होतील अशी मला खात्री आहे. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. चौकशीत 7 जण दोषी आढळले असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रुग्णांची नोंद BPL कार्डधारक करत हे कर्मचारी शुल्कावरती परस्पर डल्ला मारत होते. मागील 6 महिन्यांपासून हा घोटाळा सुरू होता. पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. यामुळे आयोजकांवर कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की ओढावली. पुण्यातील वाघोली इथं गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. G20 आणि वारीच्या पार्श्वभूमीवर गौतमीचा कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे